विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीची नाखवा दादा ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत वसुधा पाटील. नाखवा दादा खाडी पल्याण काय, नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याण काय, खाडी पल्याण या वेळी सोन्या तुझे काम काय, खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय. पहा विद्यार्थी मित्रांनो, नाखवा दादा या कवितेमध्ये तुमच्या एवढाच एक लहान मुलगा नाखवा दादाला विनंती करत आहे. काय विनंती करत आहे? तर मला खाडी पल्याड नेऊन सोडाल का? म्हणजे नाखवा दादा कोण आहेत? तर नावाडी आहेत. जो नाव चालवतो त्याला काय म्हणतात? नावाडी. ज्याप्रमाणे बस चालवणाऱ्याला ड्रायव्हर म्हणतात, त्याप्रमाणे नाव पाण्यामधून वल्लवणाऱ्या व्यक्तीला नावाडी म्हणतात. तो मुलगा खाडीच्या पलीकडे घेऊन जाण्यास सांगत आहे. आता खाडी म्हणजे काय रे? तुम्हाला नदी माहीत आहे, समुद्र माहीत आहे, तलाव माहीत आहे, पण खाडी म्हणजे काय? तर नदी स्वतःच्या प्रवासामध्ये शेवटी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते, त्यावेळेस नदीच्या मुखामध्ये समुद्राचे पाणी आतपर्यंत शिरते व नदीचे गोड पाणी जे असते ते पाणी निमखारे होते. समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथंपर्यंत आतपर्यंत शिरते तिथंपर्यंतच्या भागाला खाडी म्हणतात. तर अशा या खाडीच्या पलीकडे त्या मुलाला जायचे आहे. नाखवा दादा त्या मुलाला म्हणतात की तुझं काय काम आहे त्या ठिकाणी यावेळी? तर त्यानंतर तो मुलगा उत्तर देतो, खाडी पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. तो मुलगा किती छान वर्णन करत आहे. खाडीच्या पलीकडे उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर हिरवे हिरवे रान आहे. सकाळच्या कोवळ्या कोवळ्या उन्हामध्ये ते गवत आणि तो डोंगर किती सुरेख दिसेल, किती छान दिसेल याचे तो वर्णन करत आहे. पुढे पहा तो मुलगा काय वर्णन करत आहे. हिरव्या राणी शुभ्र ससे सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंज्या आपले फुगवतील गाल. तो मुलगा म्हणतो त्या हिरव्या राणामध्ये शुभ्र म्हणजे पांढरे पांढरे शुभ्र सशे आहेत आणि त्या सशांचे डोळे कसे आहेत? तर लाल लाल आहेत. सशांचे डोळे लाल लाल आहेत आणि गुंजा त्यांना पाहून काय करणार आहे? तर रागाने आपले गाल फुगवणार आहे. गुंजा म्हणजे काय आहे? तर एक प्रकारची काळ्या आणि लाल रंगाची बी आहे. ही एक वनस्पती असून त्यांच्या ह्या बिया शुभ्र सशांच्या डोळ्यासारखे लाल लाल दिसत आहेत. पुढे तो मुलगा वर्णन करत आहे. पहा, फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग, मुळात त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग. तो म्हणतो फुला फुलांवर गुंजारव करणारे फुलपाखरे आणि त्या फुलपाखरांचा रंग कसा आहे? तर सोनेरी आहे. आणि त्या उन्हामध्ये त्या फुलपाखरांसोबत पक्षीसुद्धा उन्हामध्ये नहात आहेत. म्हणजेच काय करत आहेत रे? त्या उन्हामध्ये भरारी मारत आहेत. पक्षी आपले अंग फुलवून म्हणजेच मस्तपैकी मनसोक्तपणे आकाशामध्ये भराऱ्या घेत आहेत. पुढे तो मुलगा बघा कसे वर्णन करत आहे. पाना पाना दवबिंदू दवबिंदूंची हिरे लाग, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख. त्या मुलाने पहा किती सुरेख वर्णन केलेले आहे. तो म्हणतो पानापानावर दवबिंदू आहेत आणि ते दवबिंदू कसे दिसत आहेत? तर जणू काही लाख हिरे दिसत आहेत अशा प्रकारे त्याचं तेज आहे. मुलांनो, तुम्ही बऱ्याच वेळेला दवबिंदू पाहिलेले असतील. पहा, पहाटेच्या वेळेस पानापानांवर छोटे छोटे पाण्याचे थेंब दिसत असतात आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो तर त्या कोवळ्या उन्हांमध्ये ते पाण्याचे थेंब चमकायला लागतात. तुम्हाला माहीत आहे का हे दवबिंदू कुठून येतात? ते आपल्या आजूबाजूला असणारे समुद्र नदी तलाव यातील पाण्याचे नेहमी बाष्पीभवन होत असते. म्हणजेच काय? तर सूर्यकिरणांच्या उष्णतेपासून या पाण्याचे बाष्प तयार होत असतात आणि हे बाष्प हवामानामध्ये इतस्तता म्हणजे सर्वत्र विखुरलेले असतात.
आणि हवेतील तापमान कमी झाले की या बाष्पांचे पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होत असते. म्हणून पहाटेच्या वातावरणामध्ये हवेतील आर्द्रता कमी झाली म्हणजेच हवेतील तापमान कमी झाले की त्या बाष्पाचे पाण्यामध्ये रूपांतर होऊन ते पाण्याचे दव आपल्याला गवतावर किंवा पानाफुलांवर दिसून येतात म्हणजेच दवबिंदू दिसून येतात. सकाळच्या सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये आभाळाचे पाक पाक म्हणजे पंख ते सुद्धा झगमगत आहेत असं कवीने वर्णन केलेले आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आकाशाला पंख असतात का रे? नाही, पण ही एक कवी कल्पना आहे की आकाशाला देखील पंख आहेत आणि ते झगमगत आहेत. पुढे तो मुलगा आणखीन वर्णन करत आहे, पहा. आभाळात रंगीत ढग ढगांमध्ये इंद्र कमान कमानीवर घेऊन झोके पाहायचे आहे खाडीची शान. तो मुलगा म्हणतो आभाळात रंगीत रंगीत ढग आहेत आणि त्या ढगांच्या मागे इंद्रधनुष्याची कमान आहे. त्या कमानीवर बसून झोके घेत मला त्या खाडीची शान पाहायची आहे. मुलांनो, ज्यावेळेस पावसाळी वातावरण असते त्यावेळेस तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की आभाळाचे वेगवेगळे रंग तुम्हाला दिसून येतात. असं केव्हा दिसतं? तर ज्यावेळेस पाऊस पडून जातो आणि ऊन पडलेलं असतं किंवा बारीक रिमझिम पाऊस चालू असतो आणि कोवळे कोवळे ऊन पडलेले असते त्यावेळेस आपल्याला आकाशामध्ये काय दिसते रे? तर सात रंगांची इंद्रधनुष्याची कमान दिसते. तर तो मुलगा कवी कल्पना करत आहे. तो काय म्हणत आहे की या इंद्रधनुष्याच्या कमानीवर बसून मला त्या खाडीची शान पाहायची आहे. ती खाडी किती सुंदर दिसते, तिचा तो रुबाब मला त्या इंद्रधनुष्याच्या कमानीवर बसून पाहायचा आहे, अशी तो कवी कल्पना करत आहे. खाडी पलीकडे जाण्यासाठी त्या मुलाने इतके सुंदर वर्णन केल्यानंतर तो पुन्हा एकदा नाखवादादांना विनंती करतो आणि काय म्हणतो पहा. नाखवादादा खाडी खाडीच्या पलीकडे जाण्यासाठी हा मुलगा इतकं छान वर्णन करतोय तेव्हा त्या नाखवादादांना सुद्धा त्या मुलाचे कौतुक वाटते आणि ते काय म्हणतात पहा. सोनसळ्या कवड शानाने चालेल काय, सोनसळ्या कवड शानाने चालेल काय. नाखवादादा त्या मुलाचं कौतुकाने सर्व ऐकतात आणि शेवटी म्हणतात, बाळा न नेऊन काय करेन, मी घेऊन नक्की जाईन तुला. त्याला ते सोनसळ्या कवडशा म्हणतात. कवडसा म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला तुम्ही देखील अनुभवलेलं असेल, एखाद्या झाडाखाली ऊन पडलेले असते ना, ज्यावेळेस तुम्ही उभे राहता त्यावेळेस त्या झाडांच्या पानांमधून अधूनमधून सूर्याचे किरण खाली येत असतात. तर ती जी सूर्याच्या किरणाची जी तिरीप असते त्याला काय म्हणतात? कवडसा म्हणतात. किंवा एखाद्या गवताच्या घरामध्ये सुद्धा देखील पहा, त्या छतामधून ज्या ज्या ठिकाणी छिद्र असतात त्या छिद्रांमधून सूर्याचे किरण डोकावत असतात. घरीसुद्धा तुम्ही निरीक्षण करून पहा की खिडकीच्या फटींमधून सूर्यकिरण आतमध्ये डोकावत असतात, त्या किरणांना कवडसा म्हणतात. शेवटी तो मुलगा म्हणतो, त्या मुलाने इतके सुंदर वर्णन केल्यानंतर नाखवादादा त्याला खाडीच्या पलीकडे नेऊन सोडण्यास तयार झाले. पण त्या मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न येतोय की खाडीच्या पलीकडे नेऊन सोडण्यासाठी नाखवादादा आपल्याकडे पैसे मागतील. म्हणून तो नाखवादादांना विचारतो की तुम्ही मला खाडी पल्याड नेऊन सोडण्यासाठी काय घ्याल. नाखवादादा या प्रश्नावर काय उत्तर देतात पहा. काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल, काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल. निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन करणाऱ्या या मुलाचे नाखवादादांना खूप कौतुक वाटते. म्हणून ते म्हणतात की बाळा, मला तुझ्याकडून काही नको, मला फक्त तुझ्या घुबऱ्या घुबऱ्या गालांची एक पापी हवी आहे, बस एवढंच, असं ते म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या माध्यमातून या मुलाने निसर्गाचे किती सुरेख वर्णन केलेले आहे. निसर्गाने आपल्या अवतीभोवती अनेक सुंदर असे नयनरम्य दृश्य आपल्यासमोर ठेवलेले असते, पण आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये त्याकडे दुर्लक्ष करत असतो. मुलांनो, तुमच्या आता हे लक्षात आलंच असेल की आपल्या या पृथ्वीवर
किती निसर्गाने समृद्ध अशी संपत्ती दिलेली आहे, पानाफुलांच्या माध्यमातून, विविध रंगांच्या माध्यमातून, पक्ष्यांच्या माध्यमातून, फुलांच्या माध्यमातून आपल्या पृथ्वीवर निसर्गसंपत्ती बहरलेली आहे. त्याकडे आपण बारकाईने पाहिले पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे निसर्गाने दिलेल्या या संपत्तीचे आपण जतन करणे देखील ही आपली जबाबदारी आहे.